पण त्यांच्या जाण्याने खरं सांगायचं तर आज आपल्या घरातलं कोणतरी ज्येष्ठ गेलं अशी भावना येते. सुलोचना दीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा. त्यांच्या ज्या भूमिका चित्रपटात पाहिल्या त्या पाहता क्षणी कोणतरी आपल्या घरातली मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतो, आपल्या घरातच आपण वावरतो एखाद्या आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीबरोबर असं जाणवतं. महाराष्ट्र भूषण असेल, पद्मश्री असेल, असे पुरस्कार त्यांना मिळणं हे स्वाभाविक होतं. पण त्यांच्या जाण्याने खरं सांगायचं तर आज आपल्याच घरातलं कोणतरी ज्येष्ठ गेलं अशी भावना येते. आणि माझं तर सांस्कृतिक मंत्री म्हणून दीदींबरोबर अनेक वेळा अनेक विषयावर चर्चा व्हायच्या आणि नेहमीच त्या पाठीशी असायच्या. सुलोचना दीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.